अखिल विश्वामधील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. माननीय राज्यपालजी, मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय शिवराजसिंग चव्हाणजी, माननीय राजीव रंजन सिंगजी, माननीय अजितदादा पवार, माननीय प्रतापराव जाधव, माननीय गिरीशजी महाजन ज्यांनी या प्रकल्पासाठी विशेष मेहनत घेतली, ते संजय राठोडजी, धनंजय मुंडेजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, अनुप धोत्रेजी, निलय नाईकजी, हंसराज भैया अहिर, लखन मलिकजी, या ठिकाणी आदरणीय धर्मगुरू बाबूसिंग महाराजजी, गोपाल चैतन्य महाराजजी, सर्वच आपले साधू संत आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आई जगदंबे मातोश्री की, संत श्री सेवालाल महाराज की, तपस्वी श्री रामराव बापू की, सेन जय सेवालाल. मोदी साहेब तमार सेर आशीर्वादेतील तिसरी वडा पंतप्रधान वेगोच पोरा गडेम प्रथम ओनेर आगमन हुयोच और सारू से वेताणी आपणेन जोरदार टाळी वजान ओनेर स्वागत करेच. नवरात्री शक्ति पर्व पर सारी बंजारा बांधवेन मार खूब खूब शुभेच्छा. ज्यांनी बाबा विश्वनाथाच्या काशीचा कायापालट केला ते आज बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट पाहण्याकरता आणि त्याचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी आले आहेत. मोदीजींचं बंजारा समाजाशी एक विशेष नातं आहे आणि खऱ्या अर्थानं रामराव बापूंनी मोदीजींना विनंती केली होती की एकदा तरी तुम्ही पोहरागडाला आलं पाहिजे. या देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोदीजी पहिले प्रधानमंत्री आहेत की जे पोहरागडाला बंजारा समाजाच्या काशीला या ठिकाणी आले आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करत असताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल तमाम मराठी बांधवांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की बापूंनी आम्हाला जबाबदारी दिली होती. मी मुख्यमंत्री होतो आणि सांगितलं या ठिकाणचा विकास झाला पाहिजे, या ठिकाणी बंजारा संग्रहालय झालं पाहिजे आणि आज आम्हाला ही संधी मिळाली. मी असेन माझ्यानंतर आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, अजित दादा, आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी संजय राठोडजी आहेत हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मला आज आनंद आहे. रामराव बापूंचा आशीर्वाद हा आम्हाला या ठिकाणी निश्चित मिळणार आहे. सेवालाल महाराजांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच, म्हणूनच आपण हे सगळं काम या ठिकाणी करू शकतोय. आज खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या सोबत अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत, ज्यात सगळ्यात महत्त्वाचा माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्यासोबत नमो किसान सन्मान योजना आणली. 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत. एवढंच नाही तर आपल्याला माहितीये आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ, त्याच्याकरता आम्ही विजेचं त्या ठिकाणी सोलरायझेशन सुरू केलं. आज मोदीजींच्या हस्ते पहिल्या 5 प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल आणि पुढच्या 18 महिन्यात महाराष्ट्रातल्या 1 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 18 तास वीज मिळेल. आणि म्हणून मी आज खरं म्हणजे आमचा बंजारा समाज स्वतःला गोरमाटी म्हणतो, यातली माटी म्हणजे माती, मातीशी नातं असलेला असा हा आमचा समाज आहे आणि
खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, कसाईन गावडी मत पेचो अशा प्रकारचा आपल्या गायीवर प्रेम करणारा आमचा समाज आहे। आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे पूरे भारत से बंजारा समाज यहाँ पर आया है, मैं सभी का बहुत बहुत स्वागत करता हूँ और फिर एक बार आप सभी को जय सेवालाल कहते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल। चव्हाण हिरो विडा V1 इलेक्ट्रिक स्कूटर आता 94,700 रुपयांपासून उपलब्ध। डेबिट व क्रेडिट कार्ड वर 39,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट। 2.99% व्याज दराने कर्ज उपलब्ध। विडा पॉवर बाय हिरो। 2 काढता येण्याजोग्या बॅटरी, 165 किलोमीटर सर्टिफाईड रेंज, एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी, रनिंग कॉस्ट फक्त 18 पैसे पर किलोमीटर। पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल्स अक्कलकोट रोड सोलापूर। संपर्क 88 05 98 65 70।